स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री व थोर शिक्षण तज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच राष्ट्रीय कृषी महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 70 एकर क्षेत्रावर नवीन पद्धतीने प्रत्यक्ष पिके उभारणी करण्यात आली आहे. विदर्भात पहिल्यांदाच अशा प्रकारचे शेती पिके उभी असलेली प्रदर्शनी पाहण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. ही प्रदर्शनी 27 ते 30 डिसेंबरला राहणार आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून या आयोजित कार्यक्रमात कृषी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे माजी कृषी मंत्री शरद पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कृषी प्रदर्शनी सुमारे 5 ते 6 लाख शेतकरी उपस्थित राहण्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. बघ, ही लाईव्ह अशा प्रकारची जी प्रदर्शनी इथं आयोजित करण्यात आली येणार आहे ती लाईव्ह आहे आणि म्हणजे जिवंत पिकाचं प्रदर्शन आपण इथं घडवतोय. अशा प्रकारचं प्रदर्शन विदर्भामध्ये सुद्धा विदर्भामध्ये तरी आत्तापर्यंत आज तागाय कधीही झालं नाही. तशा प्रकारचं हे जिवंत किंवा लाईव्ह एक्झिबिशन आहे. भाऊसाहेबांनी दिल्लीमध्ये 1949-60 दरम्यान 3 महिन्याची जी जागतिक कृषी प्रदर्शनी भरवली होती हे मुद्दामून आपल्याला स्मरणात आणून देऊ इच्छितो. त्यावेळे त्याच्या उद्घाटनासाठी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती आयसनहोर उपस्थित होते, रशियाचे प्रमुख क्रुश्चेव उपस्थित होते आणि ती प्रदर्शनी जवळजवळ 82 दिवस अमरावती दिल्ली इथं भरवली. जवळजवळ 90 एकराच्या परिसरामध्ये होती आणि त्या ती याचसाठी भाऊसाहेबांनी हा हे पाऊल उचललं होतं की जगामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये काय होतं आहे, कशाप्रकारे शेती केली जाते याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना घ्यावं, देशातील शेतकऱ्यांना व्हावं या दृष्टीनं ते ती प्रदर्शनी होती. त्याचाच एक लहान स्वरूप म्हणा, ती 3 महिन्याची होती तर आमची 3 दिवसाची आहे किंवा 4 दिवसाची आहे, पण 27 ते 31 तारखेच्या दरम्यान ही प्रदर्शनी सर्व शेतकऱ्यांना खुली राहणार आहे. या ज्या प्रक्षेत्राचं आपण आत्ता पाहणी केली त्या व्यतिरिक्त जे काही आज हे जागतिक वर्ष कडधान्याचं आहे त्या कडधान्याच्या संदर्भात सुद्धा बाजूच्या प्रक्षेत्रावर ते पुढच्या वेळेस जेव्हा पुढची प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेस आपल्याला दाखवण्यात येईल. आज जरी जे बघू शकले नसतील त्यांनी आजही बघितलं तर आमची हरकत नाही, परंतु ते आता जेमतेम त्याची लागवड झालेली आहे आणि ते उगवणीच्या पुढच्या परिस्थितीमध्ये असल्यामुळं आज त्याला पाहून आपण काही फार काही त्याचा म्हणजे कौतुक करू शकणार नाही. प्रदर्शनीमध्ये आम्ही हे प्रदर्शनीच्या व्यतिरिक्त भाऊसाहेबांचे जे दुर्मिळ छायाचित्र आहे त्या संदर्भातलं एक पुस्तकसुद्धा प्रकाशित करण्याचा मानस आमचा आहे. शेती, शिक्षण, सहकार, सामाजिक सेवा व या क्षेत्रात देशात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तीला दरवर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने 5 लाख रुपयाचा पुरस्कार देण्याचा मानससुद्धा यावर्षीपासून आम्ही संस्थेमार्फत सुरू करतोय. आणि यामध्ये यावर्षी आम्ही माननीय श्री शरद पवार साहेबांचं नाव सिलेक्ट केलेलं आहे आणि हा पुरस्कार माननीय शरद पवार साहेब यांना माननीय नामदार गडकरी साहेब 27 डिसेंबरला प्रदान करतील. त्यांच्याच हस्ते हे
या प्रदर्शनीचं उद्घाटनसुद्धा 27 तारखेला आयोजित आहे। आम्ही राज्याचे कृषी मंत्री माननीय आमदार मुंडे साहेबांना सुद्धा आमंत्रित करतोय। त्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पाटील साहेब सुद्धा आमदार पाटील साहेब सुद्धा उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे। त्याचबरोबर 125व्या जयंतीच्या निमित्ताने गडकरी साहेबांचे मी आभार मानले पाहिजे। त्यांच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांकडे आम्ही अप्रोच झालो। धोत्रे साहेब असताना भाऊसाहेबांच्या 100व्या जयंतीच्या निमित्ताने एक डाक तिकीट प्रसारित करण्यात आलं होतं। यावर्षी यावेळेस भाऊसाहेबांचं 125 रुपयाचं नाणं प्रसारित करण्याचा ची विनंती आम्ही मान्य केंद्रीय अर्थमंत्र्यांना केलेली आहे आणि ते सुद्धा काम निश्चितच फलद्रूप होईल अशी आम्हाला खात्री आहे। त्याचबरोबर आता बाकी आपल्याला